जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवते. जिल्ह्यातल्या काही प्रमुख शहरांमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी शहराचा देखील समावेश आहे. अर्थात रत्नागिरी शहराला देखील एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पण याच वेळेला एक विदारक चित्र किंवा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा एक उत्तम नमुना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारी ही टाकी आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात SP बंगल्याच्या बाजूला ही टाकी आहे आणि याच परिसरामध्ये या टाकीतून नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पण या टाकीला ही गळती लागलेली आहे. अगदी वर्षभरापूर्वी या टाकीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे पण या टाकीतून सध्या हजारो लिटर पाणी जे आहे ते अशा पद्धतीनं वाया जात आहे. एक गोष्ट जर पाहायला गेली तर 2 लाख लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 8 ते 8:30 वाजेपर्यंत या टाकीमध्ये पाणी जे आहे ते भरलं जातं आणि या वेळेच्या दरम्यान ही अशा प्रकारची गळती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जे पाण्यासाठी टाकलेले इन अँड आऊट म्हणतात, अर्थात टाकी भरण्यासाठी आणि टाकी भरल्यानंतर ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी पाईपलाईन आहे ती देखील एक उत्तम नमुना आहे. अशा मजेशीर प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला सध्या रत्नागिरीकरांच्या अनुभवायला मिळतात. सध्या पर्जन्यमान किंवा पाऊस आहे तो लांबलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती पाण्याचा काटकसरीने वापर होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते राज्यभरात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील केलं जात आहे. पण त्याच वेळेला हे दिसणारं चित्र खूपच गंभीर आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.